मुलांनो आपल्या आजच्या पाठाचं नाव आहे इतिहास लेखन भारतीय परंपरा या पाठाचा अभ्यास आपण तीन टप्प्यात करणार आहोत पहिलं आहे प्राचीन काळातील इतिहास लेखन दुसरं आहे मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन आणि तिसरं आहे आधुनिक काळातील इतिहास लेखन सर्वप्रथम आज आपण फक्त प्राचीन काळातील इतिहास लेखन याचा अभ्यास करणार आहोत आपल्या भारत देशात पूर्वी राजांनी केलेले पराक्रम देवदेवतांच्या संबंधित असलेल्या परंपरा समाजातील बदल यांच्या आठवणी फक्त मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या मौखिक परंपरा म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे एकाकडून मुखाने दुसऱ्याकडे सांगितले जात असे यामध्ये पाठांतराचाही संबंध मोठ्या प्रमाणात होता म्हणजेच पहा उदाहरणार्थ आपले वेद चारवेद यजुर्वेद ऋग्वेद सामवेद अथर्ववेद यामध्ये या, या वेदांमध्ये आपली संपूर्ण जीवनपद्धती वर्णन केलेली आहे लोकगीते ओव्या पोवाडे इत्यादी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सांगितले जात असे फार मोठ्या प्रमाणात लेखन कला अवगत नव्हती लेखन कला अवगत होती ती फक्त भुजपत्रे शिलालेख स्तंभालेख यावर ऋषीमुनी वेदरचना केली ती भुजपत्रावर आपल्या आहे विसाव्या शतकात म्हणजेच एकोणीसशे वीसमध्ये लाहोर मुलतान या रेल्वे मार्गाचे काम सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली चालू असताना खोदकाम करताना हडप्पा संस्कृतीचा शोध लागला त्यावेळी काही प्राचीन लेख सापडले ही संस्कृती इसवी सन पूर्व आहे तुम्ही मुलांनो इयत्ता पाचवी सहावीमध्ये हडप्पा संस्कृतीचा अभ्यास केलेला आहे परंतु या लेखावरील लिपी अद्यापपर्यंत वाचता आलेली नाही म्हणजेच इतिहास संशोधकांना या लिपीचा अर्थ अजूनही समजला नाही त्यामुळे बराचसा इतिहास आपल्याला अजूनही माहिती झालेला नाही म्हणजे ज्ञात झालेला नाही सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखांच्या स्वरूपातच आहे त्यामध्ये शिलालेख स्तंभालेख ताम्रपट धातूची नाणी मूर्ती शिल्पे इत्यादी सम्राट अशोकाचा काळ म्हणजे इसवी सन पूर्व तिसरे शतक त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी त्र्याऐंशी हजार कोरीवलेख लिहून घेतले होते भारत श्रीलंका नेपाळ या संपूर्ण देशांमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार सम्राट अशोकाने केला त्यावरील लिपींचा अभ्यास इतिहासकारांना करता आला त्यामुळे तत्कालीन काळातील राजे त्यांचा काळ वंशावळ राज्यविस्तार त्या काळातील शासन व्यवस्था महत्त्वाच्या राजकीय घडामोडी हवामान दुष्काळ यांची माहिती आपल्याला मिळते त्यान त्यातलाच एक ताम्रपट आपल्या या पाठात तुम्हाला त्याचा त्याची चित्रकृती दिलेली आहे सोहगौडा ताम्रपट हा जिल्हा गोरखपूर उत्तर प्रदेश येथे सापडलेला आहे हा मौर्यकाळातील असावा असे इतिहास संशोधकांचे मत आहे यावरील जी लिपी आहे ती ब्राह्मी लिपी आहे आणि धान्य कोठारांचे चित्र त्यावर दाखवलेली आहे म्हणजेच दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये कशाप्रकारे काळजी घ्यावी धान्याची आणि त्याचा पुरवठा कशाप्रकारे करावा असे या लेखात सं लेखातून संदेश दिलेला असावा असे मत संशोधकांनी व्यक्त केलेले आहे अशा प्रकारे हा ताम्रपट आपल्याला चित्रकृतीमध्ये दिसतो पहा प्राचीन भारतीय इतिहास लेखनासाठी रामायण महाभारत ही महाकाव्ये पुराण जैन बौद्ध धर्म ग्रंथ तसेच फैयान युआनशांग यासारखे चिनी प्रवासी भारतात आले होते त्यांनी लिहिलेली प्रवास वर्णनी ही सगळी ऐतिहासिक महत्त्वाची साधने आहेत राजांची चरित्रेही लिहिली जात होती इसवी सन सातव्या शतकात बाणभट्ट या कवीने हर्षचरित हे संस्कृत काव्य लिहिले यामध्ये त्या काळातील सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक सांस्कृतिक जीवनांचे वास्तववादी वर्णन केलेले आहे अशा प्रकारे आपण प्राचीन काळातील इतिहास लेखनाचा अभ्यास केला आहे